परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे आमदार शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करत मदत मिळवून देण्याचे आश्वासन देत आहेत. दरम्यान शेतकऱ्यांसाठी नेहमीच रस्त्यावर उतरणारी स्वाभिमानी संघटनेने आजही रस्त्यावर उतरून आंदोलन केले. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी सडलेले सोयाबीन, अंकुर फुटलेला मका, ज्वारीचे कणसे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्रचंड नारेबाजी करत निर्देशने करण्यात आली. रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात जाण्याची भूमिका घेतल्याने पोलिसांनी त्यांना अडविले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तुपकरांसह कार्यकर्त्यांना अटक केली. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मध्यस्थी केल्यामुळे रविकांत तुपकर यांच्यासह एका शिष्टमंडळाला पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचविले. यावेळी तुपकरांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. या आंदोलनाने प्रशासन पुरते हादरले होते. ओला दुष्काळ जाहीर करावा, पंचनाम्यांचे नाटक बंद करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, याची रक्कम तातडीने अदा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात 31 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राडा आंदोलन करण्यात आले. रविकांत तुपकरांसह कार्यकर्ते नुकसान झालेली पिके घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकले. यावेळी प्रचंड नारेबाजी करत निर्देशने करण्यात आली. त्यानंतर रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांनी नुकसान झालेली पिके घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी तुपकरांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्याची आग्रही भूमिका घेतली, तर पोलिसांनी कार्यालयात जाण्यास नकार दिल्याने तुपकर आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या संघर्षाचे वातावरण निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी रविकांत तुपकरांसह 200 कार्यकर्त्यांना अटक करून पोलीस ठाण्यात नेले. तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्याची आक्रमक भूमिका घेतल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक भुजबळ पाटील यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यानंतर तुपकरांसह काही प्रमुख कार्यकर्त्यांना पोलीस जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन गेले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत रविकांत तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासह नुकसानीची माहिती दिली. नुकसान भरपाई, पीक विमा, गतवर्षीच्या खरीपाचे अनुदान याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी एक तास चर्चा करण्यात आली. पंचनामा आणि सर्वेचे नाटक बंद करून शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये मदत द्यावी, कोणत्याही अटी न लादता पीक विमा मंजूर करून तातडीने बँक खात्यात जमा करावा, जून महिन्यात अतिवृष्टी झाली होती त्याचे अनुदान अद्यापही मिळाले नाही, सदर अनुदान देण्यात यावे, मागच्या वर्षीच्या खरीपाचे अनुदान देखील अद्याप मिळालेले नाही त्यामुळे सदर अनुदानही वाटप करावे, अशा मागण्या रविकांत तुपकर यांनी यावेळी लावून धरल्या. या आंदोलनात राणा चंदन, प्रशांत डिकर, भगवान मोरे, बबनराव चेके, श्याम अवथळे, सतीश मोरे, शेरफिक शेकरीम, ज्ञानेश्वर टाले, भारत वाघमारे, संतोष शिंगणे, प्रदीप शेडके, सय्यद वसीम, शे मुख्तार, शे युनुस, अनिल वाकोडे, दत्तात्रय जेवघाले, गणेश शिंगणे, संतोष शेडके यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. तुपकरांच्या आक्रमकतेमुळे जिल्हाधिकाऱ्यांना रद्द करावा लागला दौरा. दरम्यान स्वाभिमानीचे आंदोलन सुरू असताना जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे सिंदखेड राजा तालुक्यात पाहणी दौऱ्यासाठी निघाल्या होत्या. रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा आग्रह धरत आक्रमक भूमिका घेतल्याने पोलीस आणि तुपकरांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भुजबळ पाटील यांनी मध्यस्थी करत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. स्वाभिमानीची आक्रमकता पाहता जिल्हाधिकारी दौऱ्यावर निघालेले असतानाही त्यांना मध्येच परत यावे लागले. परतीच्या पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी या सगळ्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे. सोयाबीनला उभ्या शेतातल्या सोयाबीनला कोंब फुटलेले आहेत, ज्वारी उद्ध्वस्त झालेली आहे, मका उद्ध्वस्त झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची नेते मंडळी मुख्यमंत्री कुणाचा करावा याच्यामध्ये व्यस्त आहेत. म्हणजे त्यांना सत्तेचं पडलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांना मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र हे उदासीन आहे आणि प्रशासनसुद्धा पंचनाम्याच्या नावाखाली वेळकाढूपणाचं धोरण अवलंबत आहे. पीक विमा कंपन्या सुद्धा शेतकऱ्यांना त्रास देतात, अर्ज भरून घ्यायसाठी त्या ठिकाणी आग्रह धरत आहेत. आता एक माणूस जर एका तालुक्याला पीक विमा कंपनीचा असेल तर तो अख्ख्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं सर्वे कधी करणार आहे आणि यांचा माणूस येईपर्यंत सोयाबीन आम्ही का ठेवायचं, शेतकऱ्यांना सोयाबीन सोंगावं लागणार आहे. एक एक दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो म्हणून पंचनामे करून सरकार शासन वेळकाढूपणाचं धोरण अवलंबत आहे. आमचं असं म्हणणं आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा,
आणि सरसकट हेक्टरी 50,000 रुपयाचे नुकसान भरपाई द्या. या मागणीसाठी आज आम्ही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर राडा आंदोलन केलं. त्या ठिकाणी सोयाबीन, मका, ज्वारीचे सगळं आम्ही पीक उद्ध्वस्त झालेलं पीक घेऊन त्या ठिकाणी गेलो. परंतु जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला भेटू सुद्धा दिलेलं नाही आणि आम्ही येणार होतो, जिल्हाधिकारी मॅडम निघून गेल्या. आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांचा आवाज ऐकून घ्यायच्याऐवजी उलट आम्हाला ज्या ठिकाणी अटक करून या ठिकाणी आणलेला आहे. म्हणून सरकार प्रशासनाला आमचं सांगणं आहे की येणाऱ्या 5 तारखेपर्यंत, आजचं हे आंदोलन तर ट्रेलर आंदोलन आमचं होतं त्या ठिकाणी, परंतु येणाऱ्या 5 तारखेपर्यंत सरसकट हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई पंचनाम्याची नाटकं न करता दिली पाहिजे. जर का केलं नाही तर मग मात्र संपूर्ण राज्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना अत्यंत आक्रमकपणे कायदा हातात घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हा सरकारला आमचा इशारा आहे. दुसरं, गेल्या वर्षीचे 6,800 रुपये अतिवृष्टीचे मंजूर झालेले, ते सुद्धा अजून मिळालेलं नाही. जून महिन्याचं नुकसान मिळालं नाही. म्हणजे पंचनाम्याची नाटकं तुम्ही करता कशाला जर तुम्ही नुकसान भरपाई देऊ शकत नाही तर. म्हणून प्रशासन फक्त आणि फक्त वेळ काढूपणाचं धोरण अवलंबत आहे आणि शेतकरी आता एक तर आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे, करो या मरो अशा परिस्थितीमध्ये आहे. पण आम्ही शेतकरी आता आत्महत्या करणार नाही. ज्या प्रशासनानं किंवा जे कोणतं सरकार आता सत्तेवर बसल त्यांच्या नरडीवर पाय देऊन आम्ही नुकसान भरपाई वसूल केल्याशिवाय थांबणार नाही, हा आमचा शेतकऱ्यांचा निर्णय.